जात नाही तर खत नाही। खत खरेदीत जातीचा रकाना कशासाठी? शेतकऱ्यांमध्ये संताप, दुकानदारांशी रोजचा वाद। शेतकऱ्यांमध्ये जातीचं विष पेरतय कोण? सांगलीतल्या कवठेपिरान गावातल्या दुकानाबाहेर शेतकऱ्यांच्या खत खरेदीसाठी लागलेल्या या रांगा। सध्या इथं रोज शेतकऱ्यांची भांडणं आणि वाद होत आहे, कारण खत देण्यासाठी इथं चक्क शेतकऱ्यांची जात विचारली जातीय आणि जात सांगितली नाही तर खत मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। मी आधार कार्ड दुकानात दिलं लागवडसाठी, शॉप करून घेतलं, पुन्हा ते रोज नवे डाएट टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले। नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। जात विचारले, जात हा विचारायचं काय संबंध आहे? आम्ही लागवड देणे हे बिल घे पैसे घे ते देतात, याचं लिंक काय काय लिंकिंग काय आहे आम्ही काय कशासाठी विचारली आणि जात हे कशासाठी विचारले? केवळ सांगलीतच नव्हे तर साऱ्या राज्यात हा धक्कादायक प्रकार सुरू आहे। खत खरेदी करताना नेमकी ही जातीची भानगड काय ते जाणून घेऊया। अनुदानित खतांसाठी दुकानदाराकडे नोंदणी करावी लागते। ही नोंदणी ईपॉस नावाच्या मशीन मध्ये करण्यात येते। यात शेतकऱ्यांचं नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, बॅगांच्या संख्येची माहिती द्यावी लागते। ही माहिती अपडेट करणारं ईपॉस मशीन मधलं सॉफ्टवेअर 6 मार्चला अपडेट झालंय। त्यानंतर या मशीन मध्ये जातीचा ऑप्शन आलाय। जोपर्यंत जातीची नोंद केली जात नाही तोपर्यंत खत खरेदीची प्रक्रिया पूर्ण करता येत नाही आणि यामुळेच मात्र शेतकरी आणि दुकानदारांमध्ये रोजच वाद होत आहेत। त्यामुळे दुकानदारांनाही या जातीचा रकान्याचा नवा ताप झालाय। शेतकऱ्याची कास्ट विचारली जाते आणि शेतकऱ्याची ज्यावेळेला कास्ट विचारली जाते त्यावेळी तो शेतकरी वादावादी करतो आमच्याशी। वास्तविक आमचा काही त्याच्यामध्ये संबंध आहे, कारण ती कास्ट हा ऑप्शन त्याच्यामध्ये घातलेला आहे मशीनमध्ये आणि कास्ट हा ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट केल्याशिवाय मशीन पुढे जात नाही। इतकी वर्ष खत खरेदीमध्ये कधीही शेतकऱ्याची जात विचारली गेली नाही, अचानक हे जातीचं भूत आलं तरी कुठून? याचा शोध घ्यायला Z24 तास कृषी अधिकाऱ्यांना गाठलं। त्यांनी काय सांगितलं ते ऐका। या पद्धतीचं अपडेशन येत असताना कोणत्या प्रवर्गातील शेतकरी नेतोय हे शेतकऱ्यांना, हे दुकानदारांना खत विक्री करताना त्यामध्ये समाविष्ट करून मगच खत विक्री करायची आहे। खत खरेदीत जातीचा रकाना का दिला याचं उत्तर ना दुकानदाराकडे ना कृषी अधिकाऱ्यांकडे। अनुदानित खत असल्यामुळे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंद ठेवणं आवश्यकच आहे। यापूर्वीही ती होत होती, मात्र कोणत्या जातीचा शेतकरी किती खत खरेदी करतोय याची नोंद करण्याची गरजच काय? लाखोंचा पोशिंदा जात पाहून आपला शेतमाल विकत नाही तर त्याला खत विकताना जात कशी काय विचारली जाऊ शकते? शेतकऱ्यांमध्ये ही जातीच्या विषाची पेरणी कोण करतय हा मुख्य सवाल प्रत्येक गावाच्या चावडीवर चर्चेचा विषय ठरलाय। शेतकऱ्यांची मागणी आहे की कोणतीही सवलत नाही, अनुदान नाही, तर मग कास्ट का विचारली जाते? तर दुकानदारांच्या समोरचा प्रश्न असा आहे की कास्टचा ऑप्शन भरल्याशिवाय ती प्रोसेस पुढे जात नाही, त्यामुळे खत देऊ शकत नाहीत। वेगळ्या एका कचाट्यात शेतकरी असतील किंवा दुकानदार हे पडलेले आहेत, त्यामुळे यातून योग्य तो तोडगा निघावा हीच मागणी होताना दिसते। कॅमेरामन राहुल सोबत रवींद्र कांबळे, Z मीडिया, कवठेपिरान, सांगली। लाल मातीतली कुस्ती म्हणजे Z24।